पन्नास लाखाचे बंगले, करोड करोड रुपयाचे बंगले, आणि बंगल्यावर नाव टाकणार मातृ पितृ छाया. आणि त्याला जर विचारलं की नाही तुझी मातृ वाट्यावर, तुझा पितृ गोट्यावर, आणि तुझी छाया खटावर पुजायची का तिला? म्हणजे आग लावायची का? तो कवरावून तर आग लागू तशा बंगल्याला, ज्या बंगल्यात मायबापाला किंमत नाही, आणि सोनं हवं त्या झोपडीचं जिथं मायबापाची सेवा केली जाते. म्हणून तुम्हाला सांगते, अरे पोरगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला, वकील केला, त्यानं करोडो रुपयाचा बंगला बांधलाय, पण त्या बंगल्यात ती तुम्हाला ठेवील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पण पोराला संस्कार, धर्म, माती याची जाणीव करून द्या. अरे पोरगा माळकरी असू द्या, त्याला एक भाकरी भेटू द्या, त्यातली ती चटकोर मायबापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते. इतकी ताकद आपल्या धर्मात आणि आपल्या मातीत संस्कृतीत आहे. अरे पोरग पटतय का बघा, जे स्वतःच्या ढेरग्यासाठी कमवतात ते झाले सुसंस्कृत, पण जे स्वतःच्या घासातला घास मायबापाला देतात ते झाले सुशिक्षित. जे पैशासाठी आपला ढेरग भरवण्यासाठी पैसे कमवतात आणि जे आपल्या घासातला घास मायबापाला देतात ते सुसंस्कृत. म्हणून लेकरत ना सुसंस्कृत घडवा दादा. आज इथं जेवढी पोरं उभा आहेत ना, ही पुढं जाऊन पैसा कमावतील नाही कमावतील आय डोंट नो, पण या पोरातला एकही पोरगा धर्माच्या विरुद्ध, मायबापाच्या विरुद्ध आणि मातीला कलंक लागेल असं वागणार नाही याची गॅरंटी देते दादा. इतकी ताकद आहे, फार ताकद आहे दादा. पण लक्षात घ्या, जीवनात काहीही होऊ द्या, पण मायबापाची कदर करायला विसरू नका, धर्माची कदर करायला विसरू नका, कारण धर्माचे पालन करणे आपलं कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे. तरुण वयात आयुष करा, बिंदास्त करा, पण त्याच्याबरोबर शरीरही कमवा, नावही कमवा. महाराज आमचे बघण्यासारखे असतात काही काही लेकर आहे की नाही, आणि काही लागत नाही पोरांना आमच्या. घालाय जीन्स पॅन्टी, बसाय फटफटी, खायला पानपट्टी, प्यायला हातभट्टी, खर्चायला हायच बापाची सोसायटी, ती मेला बरोबर आहे की नाही? ती काढतो सोसायटीवर सोसायटी सोसायटी, लय मजा पण पोरांची, लय आईश करतात पोरं. करा बिंदास्त. मी तर तरुण पोरांना सांगते, वयेतवर सगळं करा. अरे प्रेम सुद्धा वयेतवर करा, तुम्ही नाही तर काय दातपडक्या डांगराने प्रेम करायचं का? पोरांनीच करायचं दादा, आहे की नाही? वयेतवर सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या दादा, पण वयेतवर आपलं कर्तव्य सुद्धा करून घ्यायचं. आणि आपलं कर्तव्य मायबाप, धर्म आणि माती याची जाणीव ठेवणं, तेवढं करा. तेवढं केलं ना प्रेमच करायचंय ना, तरी असलं नाही दादा. मी तुम्हाला सांगते, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं पूर्व रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, आणि मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम दादा. प्रेम त्याला म्हणायचं काय? प्रेम आहे ते प्रेम, कुठलाही स्वार्थ न कर ठेवता केलं जातं, ती माई करते तसं प्रेम. मग महाराज एवढं जर प्रेम आपण त्याच्यावर, माईवर केलं ना, आईबापावर, देवावर, संतावर इतकं निस्वार्थी प्रेम केलं ना, तर तुम्हाला तुमची काळजी करायची गरज नाही. काही काळजी करू नका तुमची, सगळं काही होईल. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या आघात निवाराया, घालो नि या भार, राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. सगळं काही देव निस्तारेल. आणि कसं? सुदामाच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता, बरोबर? सुशीला, सुदामांची बायको, सांगतीये, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना थोडं, देणार नाही का? नाही देणार, देणार ना, पण मला माहित आहे की त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. सर्व कळू आले तुम्हा? माझा विश्वास आहे की त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. आणि जर त्याला माहित असूनही तो माझी परीक्षा बघतोय ना, आयुष्यभर असा राहील पण मागणार. आणि त्या विश्वासामुळं देवांना न बोलता, न सांगता, मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताला अर्पण. Yeah.
कोणाचा भुकेला अशी दुष्काळ आणि थोडासा विश्वास, कारण विश्वासाशिवाय नातं टिकत नाही. मग विश्वास केवढा असावा? एवढा विश्वास असावा जसा आपल्या आईवर असतो की काही होऊ दे, कुणाला जगात नाही कळलं तरी चालेल, पण कळतं कुणाला? कळतं लेकराचे हित. दुःख तिला होतो दादा, का? कारण नाळ जोडली आहे, पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. जसं पांडुरंग आपला सगळा भार वाहतो ना, तशी मायाही आपला सगळा भार वाहते. ह्या दोघांमध्ये फरक जास्त काही ना दादा, तीही माय आहे फक्त विश्वाची, आणि हीही माय आहे आपली, लक्षात घ्या. आणि आपल्या मायेची सर दुसरं कोणाला येत नाही. जगामध्ये कोणी किती मोठा झाला ना, आपल्या आईपेक्षा मोठा होत नाही. आपली आई वारली त्यांना समजावं, सुखाचा समुद्र आटला, जगातलं सुख संपलं त्याची आई वारली. ऐसे कहो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. या जगात सगळं पुन्हा मिळेल परंतु आई मिळणार नाही. आपली आई वारली, गावातील महिला रडणाऱ्या मुलाची समजवत घालतात, बाळा नको रडू, मी तुझ्या आई सारखी आहे ना. निरागस लेकरू म्हणतो आई सारखी आहेस, आई नाही आहेस. आई कशी असू दे, पण एकदा वेळ गेली ना दादा, राऊत कुटुंबाची वेळ गेली, तुमची आहे, वेळ जाऊ देऊ नका. वेळ गेली ना बोलण्यात अर्थ नाही, अजून झालं पाहिजे, वेळ जाऊ देऊ नका. मी तुझ्यासाठी जीवन चालले रे बाळा, तुने नाही पाणी पाजे. Thank you.
उपाशी ठेवा पण तिच्या तोंडातून तुमच्या विषयी कधी अपशाप बाहेर येणार नाही. एखाद्या वेळेस देव शाप देईल पण माय शाप देणार नाही. गोड असते माय दादा, पण किंमत करायला शिका, देखावा करू नका वेळ.